एकंदरीतच सगळ्या मंडळांनी अतिशय सकारात्मक अशा प्रकारे चर्चा केली. पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा दिवसाला ते 12 वाजेपर्यंत करण्याच्याबद्दलच्या सूचना श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या. त्याच्यावर परवानगी घेतलेल्या मंडळांना 2026 पर्यंत परवानगी आहे. नमस्कार. आज मी आणि चंद्रकांतदादा पाटलांनी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व पुणे पिंपरी चिंचवड परिसरातले महत्त्वाची सगळीच मंडळ गणेश मंडळ ह्याच्याबद्दलची बैठक घेतलेली होती. आपण सगळ्यांनी ती बैठक पाहिलेली आहे, त्याच्यावर त्या खोलात जास्त जात नाही. परंतु 7 तारखेला दहीहंडी आहे आणि तोही महत्त्वाचा उत्सव आता दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होत चाललेला आहे. आणि त्याही दृष्टिकोनातून आमच्या पोलीस दलाला प्रशासनाला काळजी घ्यावी लागते. ती पण काळजी आम्ही घेतो आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भामध्ये आपले गोविंद आहेत त्यांच्या विम्याचं पण आम्ही संरक्षण राज्य सरकारच्या वतीनं दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं त्याच्याहीबद्दल थोडं आव्हान करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. एकंदरीतच सगळ्या मंडळांनी अतिशय सकारात्मक अशा प्रकारे चर्चा केली. विशेषतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींनी मिरवणुका वेळेमध्ये पूर्ण व्हाव्यात, विसर्जन वेळेमध्ये व्हावं ह्याच्याकरता 4:30 ते त्याच्यामध्ये मिरवणुकीत सहभागी होणार आहे. हे चांगली बाब ठरलेली आहे. त्याच्यामुळं आम्हा प्रशासनाला जास्तीत जास्त कसं वेळेमध्ये विसर्जन सगळं मिरवणूक पार पाडता येईल याबद्दलचा प्रयत्न आमचा पोलीस विभाग आणि आम्ही सगळेजण मिळून करूच. आणि त्याच्यामध्ये मंडळे पण प्रतिसाद देतील असा आजच्या बैठकीच्या वरून साधारण पाहायला मिळालेला आहे. आणि ह्या प्रकारे हा एक आनंदाचा खूप महत्त्वाचा उत्सव महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने असतो आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यात पुण्याचा तर गणेशोत्सव जगामध्ये देखील प्रसिद्ध आहे. खूप मोठे परकीय परदेशी पर्यटक हे देखील ह्याच्यामध्ये येत असतात, सहभागी होत असतात. आणि पुणेकरांची पिंपरी चिंचवडकरांची गणेशोत्सवाच्या निमित्तानं जे भक्तगण येतील त्या सगळ्यांची अतिशय बारकाईनं काळजी घेण्याची खबरदारी हे घेण्याच्याकरता आमचं पोलीस दल तयार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्याची पूर्णपणे तयारी केली. मेट्रोच्या संदर्भामध्ये मधी एकदा मी मेट्रोने गेलो होतो, तुम्ही पण काही सहकारी माझ्याबरोबर होता. ज्यावेळेस प्रायव्हेट मिनिस्टर साहेबांचा कार्यक्रम होता त्यावेळेस मी रुबीला तिथं बसलो आणि तिथून आपण वनाच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. मला त्याच्याबद्दल एवढंच सांगायचं आहे की तेव्हा 6 वाजता सुरू करा असं सांगितलं. मी आता हर्डीकर ज्यांना आपल्या शहर जिल्ह्याची माहिती आहे, दोन्ही शहरांची माहिती आहे, त्यांनाच ती जबाबदारी टाकलेली दीक्षितांच्या जागी. दीक्षित रिटायर झाले, आता त्याच्यामध्ये ते 6:00 सुरू झाली. तसं काहींनी 12 वाजेपर्यंत मेट्रो चालू असावी, तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये विशेषतः 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा दिवसाला ते 12 वाजेपर्यंत करण्याच्याबद्दलच्या सूचना श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या. परवानगीच्या बद्दल राज्याच्या प्रमुखांनी एकदा परवानगी दिल्यानंतर 5 वर्षाच्या करता राहावी. त्याच्यावर परवानगी घेतलेल्या मंडळांना 2026 पर्यंत परवानगी आहे असं आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं, दोन्ही सीपींच्या साक्षीनं, दोन्ही पिंपरी चिंचवड PCMC PMC कमिशनरच्या साक्षीनं आम्ही सांगितलेलं आहे. थोडं त्याच्याबद्दल CP आणि पालकमंत्री बोलले त्याबद्दल काळजी घेणं पोलीस खात्याचं आणि सरकारचं काम आहे, ते केलंच आहे. दादा, पालकमंत्री तुम्ही आज बरोबर होते, असं कळत गप्पा करा मागे तुम्ही एकमेकांच्या बैठकांना जायचं नाही जनरली असं चित्र असायचं. हे तुम्ही ना काही अंदाज व्यक्त करता असं काही नाही. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही पण खेळीमेळीच्या वातावरणातच काम करतोय. कुठंही कुणाच्याही मध्ये राज्याच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टिकोनातनं निर्णय व्हावे, अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी याचबद्दलचा आमचा प्रयत्न असतो. आणि तसंच जिल्ह्यामध्ये देखील काम करत असताना आज पण काही काही वेळेस मुद्दामुद्दाही कधी त्यांच्या पण वेगळ्या बैठका, आता
काल रात्री मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस आज शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना आपल्याला हे पारितोषिकं द्यायची, त्यामध्ये आपण कार्यक्रम तो घेतलेला आहे. तर संजय बनसोडे, मी, दिलीप वळसे पाटील साहेब, आम्ही सगळेजण रात्री 12-12:30 मला वाटतं औरंगाबादहून आलो. दिलीपराव मला म्हणाले होते की कार्यक्रमाला येणार. आता कार्यक्रमाला ते काही कारणामुळे येऊ शकले नाही, म्हणजे ह्या मिटिंगला. मग लगेच समजायचं का अजित पवार असून दिलीपरावचं काहीतरी झालेलं नाही, असं नाही आहे बाबांनो. शेवटी आता आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यातनं चांगल्या प्रकारचा गणेशोत्सव पार पाडता यावा पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना आणि प्रशासनाला पण त्याच्यात मदत व्हावी ह्याच भावनेतनं आम्ही त्या मिटिंगला सामोरं गेलो. दादा,